नमस्कार, मी सुपरसोबत आपलं स्वागत करतो माझे कुंभवड्या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये। आणि माझे कुंभवडे सिरीज पाहत राहण्यासाठी सुपरसोबत या चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करून ठेवा, ज्यामुळे तुम्हाला सिरीजचे पुढे येणारे भाग लगेचच पाहता येतील। कुंभवडे म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्याच्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरती असलेला सुंदर असं हे गाव। या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरती विजयदुर्ग ही खाडी आहे। श्री ठाणेश्वर आणि श्री गंभीरेश्वर यांचा आशीर्वाद असलेले हे गाव, शेती आणि संस्कृती जपणारे हे गाव, आंबा, फणस, काजू, नारळ आणि अशा अनेक झाडांच्या हिरवळीने बहरलेलं असं हे गाव। आणि या गावामध्ये प्रेम आणि आपुलकी जपणारी अशी मायाळू माणसं। आणि याच गावाची सफर आपण या संपूर्ण सिरीजमध्ये करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे माझे आजोळ देखील कुंभवडेच आहे, म्हणजे माझ्या मामांचे गाव कुंभवडे आहे। माझा जन्म देखील कुंभवड्यामध्ये झाला, माझं 10वीपर्यंत शिक्षण कुंभवड्यामध्ये झालं, म्हणजेच माझं संपूर्ण बालपणही कुंभवड्यामध्ये गेलं। त्याचमुळे माझे कुंभवडे सिरीज मी आपल्यासमोर सादर करत आहे। निसर्गा सानिध्यामध्ये सुंदर असं बसलेलं गावचं ग्रामदैवत श्री गंभीरेश्वर मंदिर आपण आजच्या पहिल्या भागामध्ये पाहणार आहोत। आणि आता सुरू करूया माझे कुंभवडे या सिरीजची सुंदर अशी सफर। तर बोलता बोलता जर माझी भाषा बदलली ना तर माका वाईट समजून घ्यावा, कारण माझी भाषा थोडी बदलात। तर भर दुपारची वेळ आहे आणि मी आत्ता आलो आहे कुंभवड्याचा मान, तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता। कुंभवड्याचा मान हा एरिया आहे आणि माझ्या सरळ पाठीमागे आत्ता गंभीरेश्वर मंदिर आहे। आणि आत्ता आपण गंभीरेश्वर मंदिराचा सर्व संपूर्ण तो एरिया पाहणार आहोत, त्याचप्रमाणे गंभीरेश्वर मंदिरसुद्धा पाहणार आहोत। आणि माझ्यासोबत माझे दोन बालपणीचे मित्र आहेत, मंदार तांबे आणि कुलदीप गोटणकर। तर आम्ही असे तिघे मिळून गंभीरेश्वर मंदिर सर्व पाहणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता श्री गंभीरेश्वर मंदिर कुंभवडे, गंभीरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता। सुंदर छान अशी कलाकृती याच्यावरती केलेली आहे। तर मंदर तुमच्या लहानपणी असा डांबरी रस्ता नव्हता ना? नाही, काहीच नव्हतं तेव्हा। तरी एक राय होती आणि पायवाट नव्हती तशी। हे आता सर्व केलंय 2-3 वर्षामध्ये। छान। तर तुम्ही इथे आजवर झाडं पाहू शकता, पूर्णपणे गारवा आहे या वातावरणामध्ये आणि सावली देखील आहे, त्याचप्रमाणे पक्ष्यांचे देखील आवाज येत आहेत। तर मंदार, मी आणि कुलदीप चालतोय रस्त्यावरून आहोत गंभीरेश्वर मंदिराच्या दिशेने आणि एकंदर सावली आहे वातावरणामध्ये, झाडं देखील खूप आहेत आणि त्या झाडांच्या मधून जाणारा हा पूर्णपणे असा रस्ता आणि पाठीमागे ते प्रवेशद्वार होतं। आणि कुलदीप एकदमच गप्प बसला आहे, काय बोलत नाही हो। आणि मंदार मला बालवाडीमध्ये भेटला, बालवाडी म्हणजे तेव्हा आत्ता हल्ली अंगणवाडी म्हणतात, पण जेव्हा बालवाडी होती तेव्हापासूनचा मंदार माझा मित्र। त्यानंतर तिसरीमध्ये कुलदीप चिन्हाची भेट झाली ना, आमचं अजून एक मित्र कमी आहे तो म्हणजे प्रथमेश वाघ, त्याला आम्ही मिस करतोय। खरं तर तो असायला हवा होता, आमचा असायला हवा होता प्रथमेश। बघूया नेक्स्ट टाइम प्रथमेश जर आपल्या असला तर आम्ही त्याला नक्कीच घेऊन येऊ परत। आणि आत्ता आपण पोहोचत आहोत गंभीरेश्वर मंदिराच्या इथे। तर हा पाठीमध्ये तुम्ही रस्ता पाहू शकता की तो गेटचा भाग, त्यानंतर आतमध्ये आलेला रस्ता आणि ही सभोवताल सर्व झाडे। जास्त कसले आंबे झाड आहेत का रे? हा, आंब्याचे वगैरे आहेत, वेगवेगळे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपल्याला गाईड मंदार करणार आहे, म्हणजे संपूर्ण माहिती जी आहे ना ते आपल्या मंदार सांगणार आहे। तर मंदार, इथून पुढे तू आता सांग। ही आता पोल आहे आपण बघतोय ती, आणि ती टिपराच्या दिवशी वरती दिवा लावतात रात्रीच्या वेळेला, पौर्णिमेच्या रात्री, त्याच्यासाठी ही बांधून ठेवलेली आहे पूर्वजांपासून आहे। ओके।
धीमहि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओम शांति ओम तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओम शांति ओम तत्पुरुषाय महि महादेवाय धीमहि तनो रुद्र प्रचोदया ओम शांति 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 तर जसं की मी व्हिडिओ सुरुवातीला सांगितलं होतं की माझं बालपण कुंभोळ्यात गेल्यामुळे कुंभोळ्याची भाषा ही माझ्या पूर्णपणे तोंडावर बसलेली आहे, त्यामुळे जर मध्ये मध्ये जर मी असं बोलूक लागले ना तर थोडी समजून घ्यावा, कारण ह्याची भाषा अशीच असता अशीच असतली म्हटली तर ती मालवणीकडे जाईल, पण अशी असता म्हटली ना तर ती कुंभोळ्याची होईल, त्यामुळं असंच चालता, ओडापाव खावा, सरबत पिवा आणि कुंभोळ्यात राहा हो। तर आता आम्ही इथे खाली खालीच ना तिथे नागझरीकडे जाणार आहोत, जिथे पहिल्यांदा आम्ही पाणी आणायचं, पहिल्या पाणी जिथे पाणी सोय नाही, विहिरीची वगैरे म्हणजे सोय झाली, नाही तर अगोदर आमका टाकी बिकी डबरी घेऊन खालीच जाऊ लागा पाणी आला, आता पाणी सोय झाली आहे त्यामुळे आता बरा झाला, पुढच्या पिढीचा फायदा झालो। आणि आता पहिली अजून कुलदीप काय बोलत नाही, कुलदीपान मौन धारण केला ना बहुतेक मला वाटतं हो। आणि आता आपण नागझरीवर जाऊया, थैसूर बघूया काय काय झालं, आता बरेच दिवस मी पण कुंभोळ्यात नव्हते त्यामुळे माका पण जरा फ्लुएंटली बोलता येत नाही कुंभोळ्याची भाषा, हळूहळू माका जमत, आम्ही मुंबई राहून अजून मुंबईत पण कोकणीच बोलतो हो। नाही नाही मी पण जिथं होतो ना ज्या इन्स्टिट्यूट मध्ये तिथं पण मी कोकणीच बोलायचो त्यांच्याशी जबरदस्त हो। चाललोय कुलदीप काय बोलत का नाही, काय बोल आमच्या वेळी ना जेव्हा कुलदीप सगळ्यात पहिल्यांदा शाळेत आला होता ना मॅथ्स मध्ये म्हणजे गणितात एक नंबर विद्यार्थी, म्हणजे गणितामध्ये ना कुलदीपला कोण टक्कर देऊ शकत नाही, नंतर नंतर कुलदीपची बॅटरी लो झाली ही गोष्ट वेगळी, पण सुरुवातीला कुलदीप म्हणजे गणित मध्ये हो गणित मध्ये एखादं गणित आलं आणि कुलदीपला नाही आलं असं होऊ शकायचं नाही, आणि कुलदीपचा ठरलेला शब्द अशक्य 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 हो आणि तितकी वाजून दर वेळेला कुलदीप तितकी वाजून। तर कुलदीपला एक प्रश्न पडलाय की आपण चाललोत भर दुपारच्या खरे पण पाणी असेल की नाही, या कुलदीपला प्रश्न पडलाय, तर कुलदीप पाणी असत ना काय म्हणतं, असत असत दोन तीन वर्ष आम्ही पण नाही आलो, दोन तीन वर्ष हे पण नाही आले, त्यामुळे असेल तर चांगलीच गोष्ट आहे। आणि तुम्ही खाली वाट पाहू शकता उतारायचा असा पूर्ण वाट आहे, आणि आपला आजचा व्हिडिओचा गाईड मंदार नंबर 19 फणस, अरे वा इथे फणस दर्शन झालंय, फणस दाखवतो एक मिनिट, आम्ही खाली इलाव ना पहिलो फणस खाऊन जायचो, बरको आहे कापो आहे कापत जरा बरो बरके आवड बिये खाऊन लगत खूप बरा पडतात, येस कुलदीप काहीतरी बोललो म्हणजे हटूळ शेवटी त्यांनी एक स्पष्टीकरण दिला म्हणजे थोडक्यात एक जंगल सफारी होते आपली आणि असा पूर्ण उतार आहे, पायऱ्या पूर्णपणे बांधलेल्या नाहीत ना रे, दगड असे ठेवलेले आहेत अवकाश आपले देवळातले गुरु आहेत ना, पहिल्यांदा इथे आंघोळीला इथेच जायचे म्हणजे पूजा करायच्या अगोदर इकडे आंघोळ करूनच नंतर पूजा करायला वरती जायचे इथं, आणि पाणी आम्ही प्यायला वगैरे इथूनच न्यायचो, पाणी कमी झालंय ना हा म्हणजे पावसाळ्या टायमाला खूप असतो, आता एवढाच एकच झरा येतो त्याच्यामुळे
तर ही आहे कुंभोड्यामधील मान एरियामधली नागझरी जिथे की सुरुवातीला आता पाणी सोय झाली आहे मंदिरामध्ये, पण जेव्हा सोय नव्हती तेव्हा ग्रामस्थ इथून पाणी घेऊन जायचे, संपूर्ण पाणी सोय इथून व्हायची. आणि तुम्ही पाहू शकता की आता उन्हाळा चालू आहे पण पावसाळ्यामध्ये पूर्ण भरून वाहत असेल ना हा भाग, पूर्णपणे माणसाला येणं पण शक्य नसेल इथे होते, क्रॉसिंग करायला शक्य नाही, कारण ज्या पद्धतीने इथे दगडी ज्या अशा गुळगुळीत झाल्यात ना पाणी, हात नाही काळ्या पण घासून पाणी जाऊन जाऊन ज्या गुळगुळीत झाल्यात ना, त्यामध्ये पाण्याच्या फोर्सचा पण अंदाज लावू शकता. थंड आहे, वाटपोट तीच चव आहे जी लहानपणी घ्यायचो पाण्याची. हरतुला तो वाहतो ह्योच काय वरून वाहत गेलेलो, म्हणजे आपली ब्रिज होतो एसटीच्या पुढे वळतात. बरोबर. तर आता मी नागझरी दाखवून झाली ना, आता मी इथून निघतोय परत मंदिराकडे जातोय. आणि फणस मस्त मी धरले त्या झाडां दगडीमध्ये पिकले रे मजा येतात. हां दिला की पहिला खाली यायचा फणस तोंड वर जायचा. तर आता परत चढणीचा प्रवास सुरू होतोय आणि आपला गाईड नेहमीप्रमाणे पुढे जाऊ मंदार पुढे. पहिला भाग आता इथेच संपतोय. हा जर भाग आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. हा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि माझे कुंभोडे सिरीजचा पुढील भाग केव्हा येईल याची तुम्हाला अपडेट फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती मिळणार आहे, त्यामुळे मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो व लाईक करा. फेसबुकवरती सुपरसोबत आणि इंस्टाग्रामवरती सुपरसोबत 27 या आयडीला सर्च करून तुम्ही मला फॉलो व लाईक करू शकता, जिथे तुम्हाला माझे कुंभोडे सिरीजचा पुढील भाग केव्हा येईल याची तुम्हाला अपडेट मिळेल. तर मला जरूर फॉलो व लाईक करा. आणि आता आपले भेट माझे कुंभोड्या सिरीजच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद. नाही कुलदीप अजून पण काय बोलत नाही, दोन विहिरी असल्यामुळे तर अजूनच थंड आहे, पाणी आहे ना दोन्ही बाजूला.